नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण मॅथ्समध्ये ते 2022 या एग्जामला टार्गेट करून एक नवीन क्वेश्चन घेऊन आलो आहे. ठीक आहे, चला तर मग आजचा नवीन टाईप आपण पाहू. मित्रांनो, क्वेश्चन वाचल्यावर आपल्याला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे असं वाटतं क्वेश्चन खूप मोठा आहे आणि आपण मोस्ट ऑफ करून हा क्वेश्चन स्किप करतो, पुढे जातो की आपण हा नंतर सोडवू. ठीक आहे, कारण काय, ह्याच्यात वयाची आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. वयाची बेरीज 60 आहे, 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय 5 पट होतं, आजच्या 6 वर्षानंतर मुलाचं वय किती असेल. हा क्वेश्चन बघूनच आपण स्किप करून मोस्टली आपण पुढे जातो, आपण ह्याला नंतर अटेम्प्ट करतो. पण आपण एक ट्रिक घेऊन आलेलो आहे या क्वेश्चनसाठी. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही तिथल्या तिथे 1 मिनिटाच्या आत आपण अचूक पर्याय याच्यात टिक करू शकतो. चला तर आधी याची पहिली बेसिक मेथड पाहू, कन्सेप्ट पाहू की हे आन्सर कसं येतं. ठीक आहे, सी, वडील आणि मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. म्हणजेच काय, जर आपण एक्स हा मुलगा मानला तर वाय आपले झाले वडील. यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे, 60 दिलेली आहे. नाव 6 वर्षापूर्वी, ठीक आहे, वडील व मुला वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. हे झालं कधीचं वय, सध्याचं वय म्हणजे आजचं वय. 6 वर्षापूर्वी म्हणजे काय होणार, मुलाचं वय x-6 आणि 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय होणार y-6. बरोबर मित्रांनो. नाव त्यांनी सांगितलं की वडिलांचं वय जे आहे y-6 ते मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजे आपलं इक्वेशन काही असं क्रिएट होणार. ठीक आहे, नाव या इक्वेशनला सॉल्व्ह करू, हा आपण पार्ट जो आहे हा थोड्या वेळानंतर पाहू. सध्या या इक्वेशनला सॉल्व्ह करू. ठीक आहे, देन इथे आपलं होणार 5x-30 = y-6. बरोबर, 5x आणि 5 30 - 30 = y-6. आपलं इक्वेशन क्रिएट होणार 5x - y = -30. राईट हँड साईडला गेल्यावर, उजवीकडे गेल्यावर काय होणार, +30 होणार. ठीक आहे, अँड -6 + 30 + 24 होणार. हे आपलं इक्वेशन क्रिएट झालं. नाव हे इक्वेशन आणि हे इक्वेशन आपण जर ॲड केलं तर आपल्या लक्षात येईल +y - y कॅन्सल होतील, x + 5x आपलं इक्वेशन क्रिएट होणार, 6x = 60 + 24 आपलं उत्तर येणार इथे 84 आणि x ची व्हॅल्यू येणार किती आपली, 6 ने डिवाइड करणार आपण, आपलं आन्सर येणार 6 × 6 = 24. सो x = 14 आलं, बट x आपण काय मानलेलं होतं, तर मुलाचे वय. x आपण काय मानलं होतं, तर मुलाचे वय. सो मुलाचे वय हे सध्याचं वय किती मिळालं आपल्याला, 14. तर वडिलांचं सध्याचं वय किती असणार ते आपल्याला विचारले काही, ते नाही, 6 वर्षानंतरचं विचारले. ठीक आहे, सो 6 वर्षानंतरच्या मुलाचे वय किती असणार. सो x = 14 हे सध्याच्या मुलाचं वय निघालंय. ठीक आहे, आणि आपल्याला 6 वर्षानंतर सांगितलंय, म्हणून आपण याच्यात 6 वर्ष ऍड करणार. इथे आपलं उत्तर येणार 20 इयर्स. ठीक आहे, सो मुलाचं वय किती असणार 6 वर्षानंतर, तर 20 इयर्स. दिस इज व्हॉट अवर करेक्ट ऑप्शन. ही झाली बेसिक मेथड. आता इथेच जर आपल्याला वडिलांचं वय विचारलं असतं 6 वर्षानंतर, तर तेही आपण इथे फाइंड आउट करू शकलो असतो. कसं काय, सो एक जर 14 आला तर वाय किती येणार, -14 करा, उत्तर किती येणार इथे आपलं 6 46, आणि 6 वर्षानंतर म्हणजे ह्याच्यात आपण 6 ऍड करणार, आपलं उत्तर येणार 52. दोन्ही कोणाचेही वय विचारलं तरी आपण इथे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, हे झालं आपलं कसं, टाइम कन्झ्युमिंग सोल्युशन. ठीक आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये असं बेसिक कन्सेप्टने आपण सॉल्व्ह करायला गेलो तर आपला खूप वेळ वाया जाईल. ठीक आहे, तर ह्याची ट्रिक्स काय असेल ती आता आपण सध्या पाहू. ठीक आहे, नाव नेहमी तुम्ही बघितलं असेल, मी क्वेश्चन वाचताना तुम्हाला 2 ते 3 पॅरामीटर मार्क करायला सांगतो. सो ह्याच्यातलं पहिला पॅरामीटर जे आहे ते यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे, नंतर त्यांनी किती वर्षापूर्वीचं वय सांगितलेलं आहे ते मार्क करा, आणि किती पट सांगितलेलं आहे ते मार्क करा. किती झाले, पहिला पॅरामीटर, हा दुसरा पॅरामीटर, हा आपला तिसरा पॅरामीटर झाला, आणि चौथा आणि शेवटचा पॅरामीटर म्हणजे
किती वर्षानंतर सांगितलेलं वय विचारले, 6 वर्षानंतर विचारले, 4 वर्षानंतर विचारले की 10 वर्षानंतर विचारले, हा शेवटचा महत्त्वाचा पॅरामीटर आहे. काही मुलं तिसरा पॅरामीटर सॉल्व करतात आणि तिथेच उत्तर मार्क करून आपला 1 मार्क गमावून बसतात. कसं ते मी सांगतो. चला मग ट्रिक्स पाहू ना. वडिलांचे वयाची बेरीज आणि मुलाच्या वयाची टोटल बेरीज ही आपल्याला 60 दिलेली आहे. ती 60 आपण ॲज इट इज ठेवणार आहोत. ठीक आहे. नाव मी इथे 60 ॲज इट इज ठेवली. आता सध्या मी समजून सांगत आहे म्हणून मी ते लिहून दाखवतो तुम्हाला प्रत्येक स्टेप. ठीक आहे. नाव नंतरची पॅरामीटर आहे आपली 6 वर्षापूर्वी. आता 6 वर्षापूर्वीचं वय सांगितले म्हणजे 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय आणि 6 वर्षापूर्वी मुलाचं सुद्धा वय. टोटल किती झाले? 12 वर्ष. आपण 12 वर्ष या 60 मधून सरळ सरळ घालवणार, वजाबाकी करणार, आपलं उत्तर येईल 48. ठीक आहे. या 48 ॲज इट इज ठेवायचं. ठीक आहे. नंतरचा पॅरामीटर असा आपला असेल. आपला हा पॅरामीटर झाला 60, पहिला पॅरामीटर झाला. दुसरा पॅरामीटर 6 वर्ष, त्याला डबल केलं आपण कारण का दोघांचं वय सांगितले म्हणून 12 वजाबाकी केली, आपलं उत्तर आलं 48. नाव तिसरा पॅरामीटर आहे 5 पट. ठीक आहे. या 5 मध्ये आपण फक्त 1 मिळवणार आहोत, आपलं उत्तर येणार किती? 6. जे उत्तर येईल त्या उत्तराला याने डिवाइड करा, आपला आन्सर येणार 8. आपला आन्सर येणार इथे 8. आणि मोस्ट ऑफ मुलं इथेच फसतात. 8 बघून ऑप्शन मध्ये जर कुठे 8 लिहिलं असेल तर त्याला टिक करून मुलाचं वय सांगून मोकळे होऊन जातात आणि आपलं आन्सर इथेच चुकतं. कारण का हे जे वय निघालेलं आहे ते 6 वर्षापूर्वीचं मुलाचं वय निघालेलं आहे. आपल्याला काय विचारलं की 6 वर्षानंतर मुलाचं वय किती, त्यामुळे आपल्याला 6 वर्षापूर्वीचं वय मिळालं. त्याच्यात आपल्याला 6 वर्ष म्हणजे सध्याचं वय आता काढावं लागेल. सध्याचं वय काढल्याच्या नंतर 6 वर्षानंतरचं वय काढावं लागेल. ठीक आहे. बघा आता हे आपल्याला 8 मिळाल्याच्या नंतर चौथा पॅरामीटर आला आपल्याला आहे की किती वर्षानंतर आपल्याला वय विचारलेलं आहे. तर 6 वर्षानंतर विचारले, या 6 ची सरळ सरळ दुप्पट करायची 12, त्याला याच्यात ऍड करायचं, त्याला याच्यात ऍड करायचं, आपलं उत्तर येईल 20 वर्ष. कारण का हे जे 8 आलं हे 6 वर्षापूर्वीचं आलं. ह्याच्यात 6 मिळवून आपल्याला उत्तर येणार किती? 8 + 6 किती येणार याच्यात आपल्याला उत्तर? बघा इथे आपल्याला आलेलं 8, त्याच्यामध्ये आपण 6 वर्षानंतरचं काढलं उत्तर तर आपलं उत्तर येणार 14. हे झालं सध्याचं वय. 14 म्हणजे सध्याच्या वयाच्या नंतरचं आपल्याला 6 वर्षानंतर विचारले म्हणून 6 केलं आपण, आलं आपलं उत्तर 20. ठीक आहे. सो ही मेथड आपण इथे काय केली? स्किप केली. या 6 चे सरळ डबल करायचे आणि या 8 मध्ये मिळवायचं, आपलं उत्तर येणार 20. आपण इथे मार्क करणार ऑप्शन नंबर 4 20 आणि आपला 1 मार्क आपण इथे टेट 2022 एक्झाम मध्ये सुनिश्चित करणार आहोत. ठीक आहे. चला एक प्रॅक्टिस क्वेश्चन पाहू, तुम्हाला अजून क्लिअर आयडिया येईल. उत्तर 22 20. ठीक आहे. नाव इथे सुद्धा पहिलं पॅरामीटर आपण ऑब्झर्व करणार आहोत, वयाची बेरीज. ती आपल्याला दिली आहे 60. आपण 60 वयाची बेरीज लिहून घेतली. ठीक आहे. 6 वर्षापूर्वीचं म्हणजे हे आपलं सेकंड पॅरामीटर झालं, ह्याला डबल करायचं, आपलं उत्तर येणार 12. ह्याला मायनस केल्यावर आपलं उत्तर येईल 48 इथे. ठीक आहे. नाव मुलाच्या वयाचे किती पट विचारले? 7 पट सांगितले. या 7 मध्ये आपण 1 ऍड करणार आहोत, आपलं उत्तर येणार 8. याला आपण डिवाइड केल्याच्या नंतर उत्तर आलं आपलं 6 8 6 48. आपल्याला किती वर्षानंतर विचारले? 6 6 च्या आपण डबल करणार आहोत, आपलं उत्तर येईल 12 आणि इथं आपलं उत्तर येईल 18. ऑप्शन नंबर सी 18 वर्ष हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. 1, 2 आणि 3 मेथडमध्ये आपण फक्त उत्तर फाइंड आउट केलंय. हे सुद्धा लिहायची गरज नाही आहे, हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी सांगत आहे. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ओरल याला सॉल्व करणार आहोत. उत्तर सी 18 इयर्स. नाव बघा, वडील आणि मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 65 वर्ष आहे. ठीक आहे. सो पहिला पॅरामीटर आपला आला 65. ठीक आहे. बेरीज 65. 8 वर्षापूर्वीचं वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. दुसरा पॅरामीटर आपला 8 वर्ष आणि तिसरा पॅरामीटर आपला किती? 6 पट. आणि शेवटचा पॅरामीटर 8 वर्षानंतरचं वय विचारले. ठीक आहे. नाव आपल्याला माहिती आहे आपण 65 घेणार, इथे सांगितले 8. सो 65 वजा
किती होणार, 8 चा डबल 16, 65 मधून म्हणजे 5 मधून 6 गेले, 15 मधून 6 जातात किती 9, इथे आले आपलं 49, ठीक आहे 9 इथे बघा किती 8 झाले, त्याच्यानंतर किती पट विचारले सांगितले आपल्याला 6 पट, आपण डिवायडेड बाय 7 करणार, साथी साथी 49 हे 7 आलं, नंतर शेवटचा पॅरामीटर आहे आपला 8, 8 चा डबल 16 अधिक इथे आपण 16 करणार, आपलं उत्तर येणार 23 वर्ष. ऑप्शन नंबर ए इज व्हॉट अवर राईट आन्सर हियर. विदिन द सेकंड मध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे, चला आपलं आन्सर चेक करू, 23 वर्ष. स्किप करून जायची गरज वाटते का आता तुम्हाला, हा क्वेश्चन खूप इझी आहे, ठीक आहे, फक्त ट्रिक लक्षात घ्या, यावर प्रॅक्टिस करा, डेफिनेटली तुम यश तुम्हालाच मिळणार. हे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, अशाच प्रकारचे 50 क्वेश्चन आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. आपलं स्टडी अप नावाचं ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला अजून सर्वासाठी खूप सारे क्वेश्चन्स तिथे अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, व्हिडिओसुद्धा रेकॉर्डेड आहेत, ते तुम्ही कधी घर बसल्या पाहू शकता, त्याची रिव्हिजन करू शकता. चला तर मित्रांनो अजून एक आपण बघू प्रॅक्टिस क्वेश्चन. वडील आणि मुलगा यांच्या सध्याची वयाची बेरीज आहे 58 वर्ष, ठीक आहे, लिहिली आपण 4 वर्षापूर्वी सांगितले, 4 × 2 = 8 म्हणजे आले आपले 50, ठीक आहे ना, वयाचे 9 पट आहे, ह्याच्यात आपण 1 मिळवला, डिवायडेड बाय 10 केलं, आलं उत्तर आपलं 5. आजच्या 4 वर्षानंतर 4 × 2 = 8 झाले, ठीक आहे, आपलं किती उत्तर येणार, 8, 5, 13 वर्ष. ऑप्शन नंबर डी इज व्हॉट अवर राईट आन्सर, ठीक आहे. किती वेळ लागला आपल्याला, 15 ते 20 सेकंदामध्ये आपण हा क्वेश्चन अटेम्प्ट केला. अशीच जर असाच जर तुमचा सराव राहत राहिला या क्वेश्चन बाबत, तर तुम्ही अजून कमीत कमी वेळेत हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे, 13 वर्ष. देन पुढचा क्वेश्चन आहे, आता तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा आन्सर मेन्शन करा. वडील आणि मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 81 वर्ष आहे, 3 वर्षापूर्वी म्हणजे इथून आपण किती करणार, 6 - करणार 3 × 6, 81 - 6 = 75. आता ओरली करूया आपण, 75 वर्ष आलं, ठीक आहे. देन किती सांगितले, 4 पट सांगितले, 4 + 1 ऍड करा 5, 75 / 5 किती येणार उत्तर आपलं 25, ठीक आहे, सॉरी 15, 15 आलं. देन आजच्या 15 आणि त्याच्यानंतर किती सांगितले आपल्याला, 3 वर्षानंतर 3 × 3 = 3 = 6 किंवा 3 × 6 = 6, 15 + 6 किती 21 वर्ष. ओरली इथे सॉल्व्ह केलेला आहे आपण हा क्वेश्चन, एकही पेन आपण या ब्लॅकबोर्डवर आपण यूज केलेला नाहीये, ओरली आपण आन्सर इथे फाइंड आउट केलेला आहे. सो ऑप्शन नंबर सी इज व्हॉट अवर राईट आन्सर, चेक करा, 21 वर्ष, ठीक आहे. नाउ एक शेवटचा प्रॅक्टिस क्वेश्चन तुमच्यासाठी, पटकन सॉल्व्ह करा आणि माझ्या आधी आन्सर तुम्ही मार्क करायचे, ठीक आहे. नाउ सी, वडील आणि वयाच्या मुलाची मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज किती दिली आहे, 38 वर्ष. 7 वर्षापूर्वी सांगितले म्हणजे झाले 14, इथे आपलं उत्तर येणार किती 24, ठीक आहे. नाउ वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, दुप्पट म्हणजे 2, 2 × 2 = 1 मिळवला, उत्तर आलं आपलं 3, 3 ने याला डिवाइड करणार, आपलं उत्तर येणार 8, 3 × 8 = 24, 8 आलं. किती वर्षानंतर आपल्याला मुलाचं वय विचारलंय, तर 8 वर्षानंतर मुलाचं वय विचारलंय, सॉरी 7 वर्षानंतर मुलाचं वय विचारलंय. 7 × 2 = किती येणार 14, ह्याच्यात आपण 14 ऍड करणार, आपलं उत्तर येणार किती 22. बघा काय एक आपलं क्वेश्चन राहिलं वाटतं, 38 × 4 + 2 = 3, 3 × 8 = 24, 7 × 2 = 14, 12 + 1 = 22 उत्तर आन्सर यायला पाहिजे इथे. एकदा चेक करू आपण परत एकदा, सध्याच्या वयाची बेरीज 38 दिली आहे, 7 वर्षापूर्वी म्हणजे -14, 8 × 4 = 4, 3 × 1 = 2, ठीक आहे, दुप्पट आहे म्हणजे 1 मिळवणार आपण 3 / 3, 3 × 8 = 24, ठीक आहे. आज तर आजच्या 7 वर्षानंतर मुलाचे वय विचारले म्हणजे इथे आपण 14 ऍड करणार डेफिनेटली, ठीक आहे, आपलं उत्तर येणार किती इथे 22, ठीक आहे. ऑप्शनमध्ये इथे थोडं करेक्शन करा, 22 कुठेतरी असणार, ठीक आहे.
सो 22 वर्ष इज व्हाट अवर राइट आंसर हियर. ठीक है, अशाच प्रकारचे प्रॅक्टिस क्वेश्चन आम्ही आमच्या ॲपवर सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले आहेत. प्रॅक्टिस करा, तुम्हाला तुमचं उत्तर डेफिनेटली भेटेल, सराव होईल, अजून कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ठीक आहे, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता सध्याच्या टाईपमध्ये आपल्याला मुलाचं वय विचारले, जर इथे वडिलांचं वय विचारलं तर एक सोपी पद्धत आहे, आपलं उत्तर आलं मुलाचं वय 8. मुलाचं वय किती आलं आपलं 8. किती वर्षानंतर सांगितले, 7 वर्षानंतर वडिलांचं वय किती असणार, 7 पट असणार. सो इथे आपण लिहिणार किती, 8 × 7 = 56. आणि या 56 मध्ये आता आपण किती करणार, 14 ऍड करणार, आपलं उत्तर येणार इथे 70. ठीक आहे, सो वडिलांचं वय किंवा मुलाचं वय विचारलं तरीही आपण इथे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन नवीन टाईप आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. चॅनलला जॉईन राहा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन टार्गेटेड क्वेश्चन सकट.